विरोधी पक्षनेते अजित पवार सध्या विदर्भातल्या दौऱ्यावर आहेत आणि ते चंद्रपूरमध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत. सकाळी ते गडचिरोलीमध्ये होते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आता पूरग्रस्त भागाचा दौरा करतात. ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पूरस्थिती चंद्रपूरमध्ये होती त्या भागाचा पाहणी दौरा सध्या करतात आणि तिथल्या लोकांच्या व्यथा ते जाणून घेतात. हे दृश्य आपण पाहतोय अजित पवारांच्या या दौऱ्यात. मोबाईलवर काही लोकांनी ही सगळी दृश्य चित्रित करून ठेवली आहेत आणि त्याचं चित्रण सध्या विरोधी पक्षनेते अजित पवारांना दाखवताना आपल्या व्यथा मांडताना हे पूरग्रस्त आपण पाहतोय. विरोधी पक्षनेते अजित पवार हे विदर्भातल्या दौऱ्यावर आहेत. पूरग्रस्त भागाचा ते दौरा करतात. चंद्रपूर पण नाला वर्षानुवर्ष जो त्याची वाहण्याची जी जागा आहे त्या जागेत आपल्याला अतिक्रमण करता येत नाही. मग ते पाणी दुसरीकडे वाट काढतं जिथं उतार असेल तिकडे. तुम्ही तुमची मागणी करताय. टेक्निकल जे तांत्रिक लोक असतात त्यांना विचारावं लागेल करण्याकरता. छत्रपतींचा विचार म्हणजे